प्रमाणित पत्रकारांचा ठिय्या आंदोलन, पोलीस बळाचा वापर करून पत्रकारांना नगरपालिकेतून काढले बाहेर, मानवी साखळी करून खासदार अण्णासाहेब जिल्हे आयुक्त महावीर बोरणवर व नगराध्यक्ष यांचा निषेध। नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांना मज्जाव करून पत्रकारांच्या अंगावर जाण्याचा निषेधार्थ प्रकार निप्पाणी नगरपालिकेत घडला। यानंतर या घटनेच्या निषेधार्थ निप्पाणी तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले। त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे चौकात मानवी साखळी करून सर्व घटनाक्रमाचा निषेध करण्यात आला। बुधवार दिनांक 9 रोजी निप्पाणी पालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेचे रितसर आमंत्रण देण्यात आले होते। यामुळे वेळेत पत्रकार सभागृहात गेल्यानंतर पत्रकारांना सभागृहात येण्यास आयुक्त महावीर बोरणवर यांनी मज्जाव करताच पत्रकारांनी सभेला पत्रकारांना डावलून बंद दाराआड सभा घेता येणार नाही अशी भूमिका घेतली। यावर सत्ताधारी नगरसेवक पत्रकारांच्या अंगावर धावून जाण्याचा निषेधार्थ प्रकार घडला। यानंतर पोलीस बळाचा वापर करून पत्रकारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले। पत्रकारांना सभागृहात उपस्थित राहून चालत नाही तर तुम्ही आम्हाला बोलवायचं धाडसच कसं काय केलं? का आमची कुचेष्टा चालू आहे पत्रकार? आम्ही तुमचं प्रत्येक कुठलंही काम असू दे, तुम्ही गटारी साफ करता, लोकांच्या बुट्ट्या, गरीब गोरगरिबांच्या बुट्ट्या उजळता, ते सगळं छापतो आम्ही, स्वच्छता केला, हे केला, ते केला, सगळं तुम्ही नको तेवढी परिस्थिती देता। आणि तुम्ही असे असतानाही तुम्ही पत्रकारांची कुचेष्टा करण्याचं काम केलेलं आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे। त्यापेक्षाही लाजीरवाणी बाब म्हणजे आमचं 15 लाख लोकांचं चिकोडी लोकसभा मतक्षेत्राचं प्रतिनिधित्व करणारे खासदार अण्णासाहेब झोले हे आमच्या सर्वांचे प्रतिनिधित्व आहे। हे लोकप्रतिनिधित्व या नात्याने पत्रकारांची बांधिलकी ठेवणं त्यांचं कर्तव्य होतं। त्यांनी विचारणूस करेल नगराध्यक्षांना, आयुक्तांना विचारणं गरजेचं होतं। पत्रकारासमोर तुम्ही का मिटिंग घेत नाही? काय असं त्या मिटिंगमध्ये काय घडलंय की पत्रकारासना समोर ठेवून तुम्ही मिटिंग घेता येत नाही? हेही त्यांनी विचारण्याचं काम केलं नाही आणि आमचं आव्हान झाला हे सहन करत बसले आणि पळपुण्या धोरण स्वीकारून आमची साधी विचारपूसही न करता आमच्या समोरूनच ते आपल्या गाडीतून, चारचाकी गाडीतून बसून निघून गेले। हा त्यांचा धिक्कार करावा त्यांचा थोडा आहे। आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष महोदय आता स्वतः फोन आलता, नगराध्यक्ष महोदय म्हणतात पत्रकार परिषद आहे, या सर्वजण उपस्थित आहे, एवढा अपमान सहन करून आणि आमच्या अस्मिता ठेच सहन करून आम्ही काय साहेब तुमच्या पत्रकार परिषदेला येणार नाही? यावेळी सभागृहाबाहेर पत्रकारांनी ठिय्या आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली। त्यामुळे 2 वेळा आमंत्रण दिल्यानंतर आम्ही पत्रकार बरोबर सकाळी 11 वाजता नगरपालिकेच्या सभागृहात मीटिंगसाठी उपस्थित राहण्यासाठी उपस्थित राहिलो असता नगरपालिकेचे आयुक्त बोरणवर यांनी आम्हाला तुम्हाला मीटिंगला हजर राहता येत नाही, मीटिंग नंतर पत्रकार परिषद आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही उपस्थित राहू शकता पण मीटिंगला हजर राहता येत नाही असं सांगून आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। पण तरी देखील आम्ही पत्रकारांनी बाहेर न येता तेथेच ठाण मानून बसल्यानंतर नगरसेवकांची त्यांची घोषणाबाजी झाली। आम्ही सुद्धा पत्रकारांनी घोषणाबाजी केली, शेवटी पोलिसांना बोलावून आम्हाला बाहेर काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आम्ही सभागृहाबाहेर बसून बाहेर काढलं, आम्ही सभागृहाबाहेर बसून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला। त्याचबरोबर आतापर्यंतच्या पालिकेच्या इतिहासामध्ये नगरपालिकेत कुठलीही मीटिंग असू दे पत्रकारांना बोलावून घेतलं जातं आणि त्याचं सविस्तर वृत्तांकन सर्व वृत्तपत्रामध्ये होतं। जिल्ह्यामध्ये आदर्श अशी नगरपालिका म्हणून निप्पाणीचं नावलौकिक आतापर्यंत होता, परंतु प्रशासना नगरपालिकेत सत्ता बदल झाल्यानंतर याच वेळेला असं का झालं काही माहीत नाही, नगराध्यक्षांनी कोणतीही भाषा बोलली नाही। यानंतर शहर विकास आघाडीच्या सर्व नगरसेवक, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्राध्यापक सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील, रोहन साळवे, राजेश कदम, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई सरकार, दिलीप पठाडे यांच्यासह विविध संघटनांनी पत्रकारांना पाठिंबा देत ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला। यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष लियाकत शिरकोळी, राजेश शेडगे, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्राध्यापक सुभाष जोशी, दिलीप पठाडे, उत्तम पाटील, विलास गाडीवड्डर यांनी मनोगत व्यक्त केले। काकासाहेब पाटील, सुभाषजी सर, अनेक माजी खासदार रमेशना कर्तील, प्रकाश सुपेरे यांनी देखील या सभागृहामध्ये उपस्थिती लावलेली होती, पण त्यांनी कधी आपल्या अधिकाराचा गैरवापर न करता सगळ्यांना खुलं सभागृह ठेवून त्या ठिकाणी कामकाज केलेलं होतं। पण आता जे काही चाललंय हे लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम
या ठिकाणच्या खासदारांच्या सूचनेनुसार, खासदार अण्णासाहेब दुबे यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्ष आणि आयुक्त करत आहेत, याचा पहिला आम्ही नगरसेवक आणि निपाणीकर निषेध करतो. आणि या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की इथून पुढच्या जनरल बॉडी मिटिंगला पब्लिकला आणि पत्रकारांना प्रवेश असल्याशिवाय आम्ही मिटिंगची नोटीस घेणार नाही. आज तुम्हाला आम्ही ठामपणे या ठिकाणी सांगतो आणि याची तक्रार वरिष्ठांच्यापर्यंत आम्ही जे करतो, कारण लोकशाही म्हणजे सगळ्यांना प्रथम पहिलं कुणाला तर मान सन्मान द्यावं म्हटलं तर ते पत्रकारांना द्यावं. तुम्हाला तुमची प्रसिद्धी करायला पत्रकार पाहिजेत आणि तुमचं एखादं बरं वाईट ठरलं की तुम्ही लगेच त्याला बाहेर करायला उठताय, हे कुठलं काय न्याय आहे? तर हे तुम्ही अन्याय केलाय, अन्याय विरोध लढा देणार मला पत्रकारांच्या पूर्ण क्षमतेनं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आणि खासदार असू देत, मंत्री असू देत, कुणी असू देत, तुम्ही ठाईरपणे आज सभागृहातून पळून जायचं काम केलंय. तुम्ही नेहरू चौकामध्ये जाहीर सभेमध्ये एकमेकाच्या बरोबर चर्चा करायचं आव्हान तुम्हाला आज मी देतो आणि ते तुम्ही आव्हान स्वीकारावं एवढ्या ठिकाणी सरकार पळून जाणं हे तुम्हाला शोभत नाही. तुम्हाला 15 लोकांच्यापैकी 8 लाखाने तुम्हाला मतदान केलेलं आहे, तेवढ्या 8 लोकांचा अपमान केल्याचा प्रकार होतोय. त्यासाठी खासदारांना मी विनंती करतो की पुढच्या सभेला तुम्ही पूर्ण तयारीनिशी चर्चेला या, पळून जाण्यासाठी येऊ नका. यावेळी निपाणी पालिकेच्या 150 वर्षाच्या इतिहासात अशा प्रकारे पत्रकारांचा कोणीही अपमान केला नाही, त्यामुळे हा प्रकार निषेधार्थ आहे. पत्रकारांना डावलून सर्वसाधारण सभा घेणे हा लोकशाहीचा गळा घोरण्याचा प्रकार आहे. त्याचबरोबर पत्रकारांच्या अंगावर जाणे म्हणजे त्यांचा कळस असून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे, असे मत सर्वांनी व्यक्त केले. वाईट म्हणजे काय, लोकशाहीला काळीमा फुटण्याचं काम आज सत्ताधारी गटाने या ठिकाणी केलेलं आहे. सर्वप्रथम मी त्याचा निषेध या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं करतो आणि विलासानाने आता सविस्तरपणाने सगळ्या गोष्टी आज काय घडल्या त्या सांगितलेल्या आहेत आपल्याला. आणि पत्रकार सगळ्या त्या ठिकाणी उपस्थित असताना पोलिसांचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी बाहेर काढण्याचं प्रयत्न सत्ताधारी गटाने केलेला आहे हे अत्यंत चुकीचं आहे. भरपर्यंत हे गोष्ट आपण सगळ्यांनी आता या ठिकाणी काकासाहेब पाटील असतील, सर असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली या गोष्टीला इथंच न थांबता याच्यावर गंभीर या ठिकाणी त्याच्यावर हे घेतलं पाहिजे. या स्वरूपाचं काम आदरणीय काकासाहेब पाटील नेतृत्वाखाली आणि सर्व नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतो, कारण अशा गोष्टी लोकशाहीमध्ये घडत असताना आपण बळाचा वापर करून त्याचं हे करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आहात हे अत्यंत चुकीचं आहे. कारण लोकसभा असून दे विधानसभा असून दे अशा जाहीर सभा होत असताना पत्रकारांना विशेष गौरव त्या ठिकाणी देऊन त्यांना बोलवण्यात आलेलं असतं आणि असं गौरव आपण या ठिकाणी करून त्यांना बोलवून या ठिकाणी आपण त्यांचा अपमान केला. त्यात काय साधलं याचं मला विलासानाने सांगितलं, कारण काय त्यांनी यात साधणार होते हे काय आम्हाला या ठिकाणी कळलं नाही. सर्वप्रथम या ठिकाणी संसद या ठिकाणी उपस्थित असताना आपल्या पत्रकारांच्यावर असा प्रकारचा अन्याय झाला, ह्या अन्याय होत असताना त्यांनी स्वतः इथे उपस्थित असताना सुद्धा त्यांनी थांबून आपल्याला खेद व्यक्त जरी करून गेला असतं तर आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल मनामध्ये गौरव निर्माण झाला असतं, परंतु त्यांनी काही न करता या ठिकाणी निघून गेले याचाही मी या ठिकाणी खेद व्यक्त करून यानंतर छत्रपती संभाजीराजे चौकात मानवी साखळी करून निषेध करण्यात आला. यानंतर फेरी काढून प्रांताधिकारी युकेश कुमार व तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.